मुलुंडमध्ये इस्टर्न एक्सप्रेसवेवरील खड्ड्यांनी एका डॉक्टरचा बळी घेतला आहे. डॉक्टर प्रकाश वझे हे ठाण्याहून मुंबईच्या दिशेने येत असताना आनंदनगर टोलनाका परिसरात असलेल्या खड्ड्यांमुळे वझे यांच्या स्कूटरचा तोल गेला आणि ते रस्त्यावर पडले. त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या ट्रकखाली चिरडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. डॉक्टर वझे यांच्यासोबत त्यांचे सहकारी नागप्पा हेगडे हे देखील होते. त्यांच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एक कुशल डॉक्टर आणि क्रीडाप्रेमी अशी डॉक्टर प्रकाश वझे यांची मुलुंडमध्ये ख्याती होती. त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे मुलुंडमध्ये हळहळ व्यक्त होती आहे. त्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण असा सवाल नागरिक करतायत. या दुर्घटनेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांनी. मुलुंड इस्टर्न एक्सप्रेस हायवेवर आज दुपारच्या सुमारास डॉक्टर प्रकाश वझे यांचा खड्ड्यांमुळे दुर्दैवी मृत्यू झाला. रस्त्यांवरचे खड्डे आपण पाहू शकतो. या ठिकाणी एक लेन आहे इस्टर्न एक्सप्रेस हायवेची, जी पेवर ब्लॉकने बनवलेला हा संपूर्ण रस्ता आहे आणि पुढेच काही अंतरावर टोल नाका आहे. या ठिकाणी प्रकाश वझे हे दुचाकीने आपल्या घरी परतत होते ठाण्यावरून मुलुंडच्या दिशेने. त्याच वेळेला या पेवर ब्लॉकच्या रस्त्यांवर त्यांचा तोल गेला आणि ते पुढे ढकलले गेले रस्त्याच्या दिशेने आणि पाठवून येणाऱ्या ट्रकखाली चिरडून त्यांचा दुर्दैवी अंत झाला. त्यांच्यासोबत नागप्पा हेगडे हे त्यांचे सहकारी होते, त्यांना देखील गंभीर दुखापत झाली. त्या सध्या एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. परंतु आपण ही रस्त्याची परिस्थिती पाहिली, धुरळा प्रचंड या ठिकाणी उडतो आहे आणि अशा परिस्थितीत अंदाजे इथले जे दुचाकी स्वार आहेत ते या ठिकाणून येतात आणि तोल जाऊन पडून जखमी होतात. ही परिस्थिती रोजचीच आहे, परंतु MSRTC प्रशासनाला मात्र जाग आलेली नाही आहे. आज डॉक्टर प्रकाश वझे यांचा मृत्यू या ठिकाणी झाला आणि त्यानंतर आत्ता नागरिक असा सवाल विचारत आहेत या ठिकाणी की हा जो संपूर्ण जो परिसर आहे तो कधी सुधारणार आणि कधी याची दखल घेऊन हे संपूर्ण जी परिस्थिती आहे ती हाताळली जाणार. डॉक्टर प्रकाश वझे यांच्या मृत्यूला जबाबदार तरी कोण असा प्रश्न देखील सध्या विचारला जातो आहे. वेळ जर्नलिस्ट मयूर राणेसह अमोल पेंडणेकर, झी मीडिया, मुंबई.